आज आज एक महाराष्ट्र में बहुत बड़ी क्रांतिकारक घोषणा हुई। लोग उसे राजनीति कह सकते हैं, लेकिन राजनीति है तो राजनीति है। कि दो नेत्यांची किंवा दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती। षण्मुखानंदमध्ये आज सभा होणार आहे, कशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्यावेळी संबोधित करणार आहेत? अशा प्रकारे म्हणजे असं आहे की आज सकाळपासूनच कार्यक्रम आहे। आपल्याला माहिती असेल, आज वंचित बहुजन आघाडीबरोबर जे माननीय प्रकाश आंबेडकर जी आणि माननीय उद्धव ठाकरे जी यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे आंबेडकर भवनात नायगाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वास। तिथे काही महत्त्वाच्या घोषणा होती। त्यानंतर आम्ही सगळे 5 वाजता रिगल सिनेमाजवळ, जो बाळासाहेब ठाकरेंचा भव्य पुतळा आहे, तिथे अभिवादन करू आणि संध्याकाळी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस जयंती साजरी करण्यासाठी आम्ही षण्मुखानंद हल्ला येऊ उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आणि तिथे उद्धवजी शिवसैनिकांना महाराष्ट्राला आणि देशाला संबोधित करतात। सर, तैलचित्राच्या अनावरणासाठी जाणार आहे, आंबेडकर भवन में कार्यक्रम है, क्या रूपरेखा? आज 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 एक महाराष्ट्र में बहुत बड़ी क्रांतिकारक घोषणा हुई। लोग उसे राजनीति कह सकते हैं, लेकिन राजनीति है तो राजनीति है। आज प्रकाश आंबेडकर जी और उद्धव ठाकरे जी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस और दोनों पार्टियों के युति गठबंधन की घोषणा हो जाएगी। आज महाराष्ट्र की राजनीति के लिए बहुत बड़ा कदम, क्रांतिकारी कदम। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के पोते और प्रबोधनकार ठाकरे जी के पोते एक साथ आए और देश की राजनीति के लिए ये एक बहुत बड़ा संदेश। और भी महाराष्ट्र में आगे बहुत कुछ होने जा रहा है, इनकी शुरुआत। तर तैलचित्राच्या अनावरणाला जाणार आहेत का? उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात, शिवशक्ती आणि भीमशक्ती आज एकत्र येणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा देखील होईल। नक्कीच होईल। आज 12:30 वाजता साधारण बहुजन वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर जी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आंबेडकर भवन येथे नायगाव दादर पूर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे क्रांतिकारी पाऊल। आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती, जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्या दोन विचारांची ही युती आहे। आणि हे बाळासाहेब ठाकरेंचं या दोन शक्ती एकत्र आल्या। कोणाला वाटत असेल की आमच्या मागे महाशक्ती सरकार या लोकांनी बनवलंय, ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा। पण आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येऊन जी निर्माण होईल ती खरी महाशक्ती असेल, आणि त्या महाशक्तीसमोर आता कोणाचा टिकाव लागेल असं मला वाटत नाही। महाविकास आघाडी या युतीमुळं अधिक मजबूत आणि भक्कम। सेनेचे मुखवटे लावून काही मंबाची सत्यता आहे तसं सामनाच्या अग्रलेखातून बोलण्यात आलेलं आहे, कसं बघू? आज पक्षप्रमुख पदचे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख टेक्निकल मुद्दा आहे। उद्धव ठाकरे जी पार्टी के चीफ रहेंगे आज है और आगे भी रहेंगे, ये टेक्निकल मुद्दा है। बोलिए सर, उद्धव ठाकरे यांचा आज माननीय उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील। निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही। त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते, महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही निवडणूक असं मी मानतो। त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील। काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जातील। शिवसेनेचे मुखवटे घालून सामनात अग्रलेखा।